राज ठाकरे यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून पायाच्या आजाराने त्रस्त होते. राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर येणार होते. मात्र पाय दुखू लागल्याने राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. त्यांच्यावर 1 जून रोजी ऑपरेशन करण्यात येणार आहे. अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात एक सभा घेतली. या सभेत त्यांनी आपल्याला पायाचा नेमका कोणता आजार झाला आहे हे सांगितलं होतं. राज ठाकरे म्हणाले होते, मागच्या वेळी असाच काहीतरी कामासाठी मी पुण्यात येत होतो. अचानक वाटेत माझ्या पायाचं दुखणं सुरू झालं. या वेदना खूपच जास्त असल्याने मी परत मुंबईत परतलो आणि काही टेस्ट करून घेतल्या. त्यावर डॉक्टरांनी हिप बोनचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना सुमारे 2 महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसेचा अयोध्या दौरा आणि मशिदींवरून सुरू झालेले आंदोलन शांत होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील सभेत आपल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली होती. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.